सांगली जिल्ह्यासह महाराष्ट्रात सुरेश भाऊ शेंडे दूध संघाची यशस्वी वाटचाल. अल्पावधीतच ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली आमची प्रतीक दूधची दर्जेदार उत्पादने. दूध, दही, ताक, लस्सी, श्रीखंड, आम्रखंड, बासुंदी, खवा, पेढा, तूप, पनीर व इतरही. तर एक वेळ अवश्य भेट द्या आमच्या प्रतीक दूध या शॉपीला. आमच्या शाखा विटा लेंगरे, खानापूर पलूस, किर्लोस्करवाडी, कुंडल, कडेगाव, कसबे, डिग्रज, बुंदी, कराड, सांगली यांसह सातारा, पुणे, मुंबई या ठिकाणी. अधिक माहितीसाठी संपर्क साधा सुरेश भाऊ शेंडे दूध संघ प्रायव्हेट लिमिटेड, लेंगरे, तालुका खानापूर, जिल्हा सांगली. संपर्क 83 90 12 37 23 0 23 47 24 74 74. आटपाडी तालुक्यातील कोरोना महामारीचे संकट झपाट्याने वाढत असून लोकांच्या हलगर्जीपणामुळे संसर्ग साखळी तोडण्यास अडथळा निर्माण होतोय. कोरोना रुग्णांची विक्रमी संख्या वाढतीये. आटपाडी तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने लसीकरणास टाळाटाळ करू नये. जास्तीत जास्त लोकांनी कोरोना लस टोचून घ्यावी आणि विनाकाम घराबाहेर पडू नये असे आवाहन खरसुंडे येथील श्रीनाथ कोरोना केअर सेंटर पाहणी दौरावेळी प्रांताधिकारी संतोष भोर यांनी केले. खरसुंडीत डॉक्टर, युवक, कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या सहकार्याने कोरोना हॉस्पिटल तयार होत असून या ठिकाणी अत्यावश्यक उपचार सेवेसह 16 बेडची व्यवस्था होणार आहे. त्यातील 10 बेड पॉझिटिव्ह रुग्णांसाठी वापरण्यात येतील आणि 6 बेड सस्पेंडेड पेशंटसाठी वापरली जातील. या कोरोना सेंटरची पाहणी करून संबंधित डॉक्टर, अधिकारी यांना योग्य त्या सूचना प्रांताधिकारी श्री भोर यांनी दिल्या. यावेळी आटपाडीचे तहसीलदार सचिन मुळीक, पोलीस निरीक्षक भानुदास निंभोरे, पंचायत समितीचे माजी सभापती हर्षवर्धन देशमुख, आटपाडी ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर सिकंदर तांबोळी, डॉक्टर बश्रीनिवास कुंभार, डॉक्टर नीलम गायकवाड, डॉक्टर मीनाक्षी पुजारी, माजी सरपंच अर्जुन सावकार, राहुल गुरव जांभुळणी, माजी सरपंच महादेव जुगदर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. विटा उपविभागीय अधिकारी विटा, मला सर्व आटपाडी तालुक्यातील सर्व जनतेला, विशेषतः खरसुंडी गावातील आणि परिसरातील पंचक्रोशीतील सर्व जनतेला आपल्या माध्यमातून एक आव्हान करू इच्छितो. मी आपल्या सर्वांना माहिती की कोरोनाचा दुसऱ्या टप्प्याची लाट ही मोठ्या वेगानं वाढत चाललेली आहे, जेणेकरून आपण स्वतःची काळजी आपण करत नसल्यामुळं हा वेगानं त्याचा प्रसार वाढत चाललेला आहे. त्याच्या अनुषंगातून प्रशासनानं या ठिकाणी खरसुंडीमध्ये जे काही आपल्याकडं रेस्ट हाऊस आहे पी डब्ल्यूडीचं, त्याच्या ठिकाणी आपण श्रीनाथ डिरेक्टेड कोविड हॉस्पिटल सेंटर याची आजपासून त्याच्या ठिकाणी 16 बेडचं हॉस्पिटल तयार करत आहोत. या ठिकाणी 16 बेडमध्ये 10 बेड हे पॉझिटिव्ह पेशंटसाठी असतील, 6 बेड हे सस्पेक्टेड पेशंटसाठी असणार आहे, जेणेकरून आपल्या पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना, पेशंटला त्याची सेवा याच ठिकाणी उपलब्ध होणार आहे. परंतु आपल्या सर्व पंचक्रोशीतील किंवा तालुक्यातील किंवा माझ्या उपविभागातील सर्व जनतेला मी आपल्या माध्यमातून आवाहन करू इच्छितो आहे की आपण सर्वांनी जेव्हा सार्वजनिक ठिकाणी आपण जात असता त्या ठिकाणी आपण मास्क घातलंच पाहिजे. त्याच पद्धतीने सॅनिटायझरचा वापर हा वेळोवेळी वारंवार केला पाहिजे आणि जेव्हा आपण सार्वजनिक ठिकाणी असतो त्या ठिकाणी सोशल डिस्टन्स, सामाजिक अंतर हे राखलं पाहिजे. आणि आता लसीकरणाचा शासनाचा मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही हा ड्राईव्ह घेत आहे. तर मला माहितीच आहे की पहिल्या टप्प्यामध्ये की सगळे हेल्थ वर्कर जे आहेत, सर्व डॉक्टर्स आहेत, ह्या डॉक्टर लोकांनी त्याची पहिली डोस आणि दुसरा डोसही घेतलेला आहे. त्याच्यानंतर फ्रंटलाईन वर्कर म्हणून या कोविडमध्ये जे अधिकारी असतील, कर्मचारी असतील, फ्रंटलाईन वर्कर म्हणून ज्यांनी काम केलं आहे त्याच्यामध्ये पोलीस दलातील विभागातील पोलीस कर्मचारी होते, अधिकारी होते, महसूल विभागातील अधिकारी होते, कर्मचारी होते, इव्हन पॅरामेडिकलमध्ये स्वच्छता विभागातील लोक होती. अशा सर्व विभागातील फ्रंटलाईन वर्कर म्हणून ज्या ज्या विभागानं काम केलं अशा सर्वच लोकांनी पहिल्या आणि दुसऱ्या दोन्ही टप्प्यातले लस घेतलेले आहे, त्याचा चांगला परिणाम झालेला आहे. विक्रम भिसे, 7 स्टार न्यूज, आटपाडी.